वर्धा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी कर्मचारी यांच्या संगमताने रोड नाल्या सौंदर्यीकरण कामात 500 कोटीचा घोटाळा करण्यात आला. या सर्व कामाची तपासणी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा आज पत्र परिषदेत काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, प्रवीण हिबरे, सुरेश ठाकरे यांनी दिला. हिंगणघाट कडून तिकडून कुठून तरी ते मटेरियल आणून ते काम करण्यात आलं आणि ज्या तांत्रिक पेवर मशीन पाहिजे, ज्या काही मशिनरीज पाहिजे, जे काही इंजिनियर त्यांना पाहिजे आहे ते सर्व तिथे त्या कामावर हजर नव्हते. अशा पद्धतीचे चुकीचे कागदपत्र जोडून टेंडर मॅनेज करण्याचं काम वर्धेचे शासकीय विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करत आहे आणि त्यांचे सर्व सहकारी. आम्ही चीफ इंजिनियरला ही मागणी केली आणि व्हिजिलन्सला ही मागणी केलेली आहे की ह्या कामामध्ये जे काही कागदपत्र यांनी जोडलेले आहे हे 400 BC करून त्या सर्व कागदपत्राची शहानिशा करावी, त्यांचं बिल तपासावं, त्याचा चेसिस नंबर जे काही त्याचा मशीनचा नंबर असते तो त्या बिलामध्ये तपासण्यात यावा आणि त्या मशिनरी खरोखरच तिथे आहे का आणि त्या स्वतः ज्याच्या नावाने टेंडर निघाला त्या त्या मालकाच्या नावाने त्या मशिनरी आहे का, ह्या सर्व कागदपत्राची तपासणी करण्यात यावी. हा याच्यामध्ये फार मोठा घो झालेला आहे. 30% बिलो हे कामं जायला पाहिजे होते. ॲक्च्युली ते कामं 30% बिलो न जाता ॲक्पार CSR रेटनी हे कामं जाऊन राहिलेले आहे, ज्याच्यामध्ये शासनाचा आणि जनतेचा 150 कोटी रुपयाचा नुकसान झालेला आहे. आणि हे सर्व कामं मॅनेज करण्याची ही जी पद्धत आपल्या PWD विभागामार्फत चालू आहे, ह्या पद्धत गेल्या अनेक 1-2 वर्षापासून ह्या पद्धतीला आळा कुठेतरी बसला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि हे आम्ही जनतेसमोर आणि सर्व पत्रकार प्रतिनिधींसमोर ह्या सर्व गोष्टी मांडत आहोत. किती कोटीचे काम आशीर्वाद आहे आणि किती गेल्या किती दिवसापासून हे काम